खरं म्हणजे उद्या सकाळी माझं मुंबईत काम आहे, मला उद्या सकाळीच निघायला हवं. म्हणजे इकडे बघ माझ्याकडे, उद्या खेळ नाही ना तुझ्या नाटकाचा? नाही. खेळ नाही आहे ना? अरे मग झालं तर. अरे मी तुला आग्रह का करते राहायचा? तसं नाही गाई, म्हणजे मी पुन्हा येईन ना, नक्की खरंच. मोठा बिलंदर आहे सण आमो तू. अरे नुसतं तोंड देखलं सुद्धा म्हणत नाहीयेस आई माझ्या मुंबईच्या घरी चल म्हणून. आणि मारे पत्रात अगदी वर्णन करून लिहित होतास, मी घर असं सजवलंय, घर तसं सजवलंय. काय रे, बाबांचा फोटो मुंबईच्या घरात मोठा करून ठेवलायस की नाही तू? हो, म्हणजे घरात गेल्यानंतर तोच पहिल्यांदा दिसतो. आणि माझा फोटो आहे का तुझ्याजवळ? आहे ना, तुम्ही माझ्या झोपायच्या खोलीच्या टेबलवर ठेवलाय. आणि आई, मी झोपताना पांघरायला काय घेतो माहिती? काय रे? तुझी लुगड्यांची गोधडी. मेलन अगदी जपून ठेवले ना हो. आणि काय रे, तुझं मुंबईचं घर खूप मोठं आहे का? नाही म्हणजे आपल्या ह्या घरापेक्षाही मोठ. काय लहान मुलीसारखं विचारतेस आई तू? अरे म्हातारपण म्हणजे दुसरे लहानपणाचे असते रे बाबा. एक वेळ लहानपणी नाही सुख मिळालं ना तरी चाले, पण म्हातारपणात मात्र सुख हवं. अरे आम्ही म्हणजे काही आता उमलणारी फुलं नव्हेत, आम्ही म्हणजे मिटणारी फुलं. पण जपलीस हो माझी वेळ, जपलीस. थोडासा त्रास दिला पण जपलीस. माझ्याशी असले खेळ भारी पडतील रतनबाई. खेळ? कसले खेळ इसके? चांगली पडवून पाठवली होतीस निसटून जाण्यासाठी. म्हणजे चित्रा तुझ्याकडे नाही? मग कुठे आहे माझी पोर? बर मलाच विचारतेस. अरे तुझ्याचकडे तर पाठवली होती ना. नाही रतनबाई, धोका दिलायस तुम्हाला. इसके कुठे आहे माझी पोर? तुझी पोर? पोटची पोर थोडीच होती, विकण्यासाठीच पाळली होतीस. हो पण तो मांसाचा एवढासा गोळा असल्यापासून वाढवले मी तिला. अरे तुझ्यासारखे नामर्द पुरुष या जगात असतात ना, म्हणूनच आम्ही आणि अशा बेवारशे पोरी पैदा होतात, समजलं? रतनबाई एक शब्द सुद्धा बोलत नाहीयेस तू माझ्याशी, अजून इतका राग आहे. असू दे, पण मी पोचेन तुझ्याकडे. किती छान जागा आहे ना, खूप बरं वाटतं इथे. मी थोडे पुढे जाऊन पाहू? काय हवं ते कर, जा पण जरा काटे कुठे बघून जा, नाहीतर धडपडशील मध्ये वाटेत कुठतरी. ला
परवा आपण दोघे मुंबईला जात आहोत। इथे गेल्यावर तुझे मार्ग वेगळे आणि माझे मार्ग वेगळे। हे बघ, मी अजूनही एसकेच्या उपकाराखाली दबलेला बॅकस्टेज वर्कर आहे असं समजू नकोस। एसकेची कंपनी सोडली आहे मी, आता मी कुठेही जाईन, हमाली करीन, पण स्टेजवर येईन तो नट म्हणूनच। आता मला हवं तसं जगायचं ठरवलंय मी। फुलपाखरासारख्या चंचल आणि बेभरोशाच्या माणसांना माझ्या आयुष्यात स्थान नाही। बघ, तुला पाहिजे तर सगळे दागिने घेऊन जाऊ शकतेस, पण तुझे आणि माझे मार्ग वेगळे आहेत। दोन दिवस केलेल्या नाटकाबद्दल आभारी आहे। दामू, तू मला ओळखलं नाहीयेस रे। खरंच तुला वाटतं तशी मी नाहीये दामू। हे बघ, ही मला पटलेली तुझी ओळख। तू मला रे कुठली ओळख देणार? तू नट सम्राट झाल्याची की तुझ्या त्या मुंबईच्या सुंदर घराची की माझ्या या नक्षत्र सारख्या गोड सुनेची? तुझ्या वडिलांना जगाना फसवलं ते एक वेळ परवडलं रे, पण माझ्याच मुलानं माझ्याशी फसवणूक करावी? अरे अरे, का असं खोटं बोललास तू माझ्याशी? होय आई, खरंय, मी खोटं बोललो तुझ्याशी, पण मला तुझी फसवणूक करायची नव्हती ग। ज्या दुःखानं बाबा गेले तेच दुःख तुला पुन्हा द्यायची इच्छा नव्हती माझी। मला आपलं घाण पडलेलं घर सोडवायचं होतं, त्याच करता मला पैशाची मदत करणाऱ्या एसकेने केलेले सगळे अपमान मी सहन करायचो। स्वतःच मन मारून निर्लज्ज सारखा त्याचीच ओझी व्हायचो। आता आपलं घर सुटलंय आई, आणि मी माझ्या शब्दातून मोकळा झालोय। मी आयुष्याचा नव्यानं डाव खेळणारे आई, आणि मी त्या जिंकेन। चित्रा, जाऊ नकोस का पुरी? तिला जाऊ दे आई, तिला अडवू नकोस। या गोष्टी शब्दात सांगायच्या नसतात, पण जगातल्या प्रत्येक पवित्र गोष्टीला स्मरून अगदी खरेपणाने सांगते आई। गेल्या चार दिवसात मला इथे जे काही मिळालं ना ते आयुष्यात कधी मिळालं नव्हतं। आता यापुढे जगात जगताना मला चांगल्या वाईटाची पारख करता येईल, ताठ मानेनं जगता येईल।
तुमची ही मायेची शिदोली कायमची पुरेल मलाई। चित्रा चित्रा तुला कोणत्याही बंधनात जखडून ठेवायचं नाहीये मला दाम। एसके आणि मामी दोघांचंही खरं रूप समजलंय मला आणि तसंच तुझंही खरं रूप दिसलं मला। या दोन पर्यायांपैकी तुझ्या वाटेनं जाणं जास्त योग्य वाटलं म्हणूनच तुझ्या मैत्रीच्या विश्वासावर बेधडकपणे तुझ्या मागे येतपर्यंत आले। असं काही होईल याची कल्पनाच नव्हती मलाही आणि तुलाही। पण आता मला तुझ्या इच्छेविरुद्ध इथे राहायचं नाही। आपण एकमेकांच्या सुख दुःखाचे वाटे करी म्हणून हे मंगळसूत्र अशा बाह्य खुणांपेक्षा आंतरिक खुणा जास्त महत्वाच्या वाटतात। मला आता थांबव ना काही मी एकटी जगेन खंबीरपणानं जगेन। तुझ्या पुढील यशासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा दामू। अरे एस के साहेब शोधून शोधून दमलो तुम्हाला तुमचाही पत्ता नाही आणि तो दामूही गायब। काय झालं तोच ना तो पोरगा। कोणाबद्दल बोलता तुम्ही? कमाल करताय एस के काल नटराजावर डिक्लेअर झालं त्याला मी होतो कॉम्पिटिशनला काय ऍक्टिंग केली एक छान पैकी कव्हर स्टोरी करून टाकू। यू मीन दामूला नटराज अवॉर्ड? हो पण एस के साहेब एवढी वर्ष तुमच्या नाटकात बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करत असताना तुम्ही नाही कधी ब्रेक दिला तो? वेल उलट मीच त्याला खूप आग्रह केला। काय मुलगा टॅलेंटेड आहे मेहनती आहे पण हट्टी आहे। मग आता एखाद्या नवीन नाटकामध्ये विचार करू। पण मी असं ऐकलंय एस के साहेब की तुमचं आणि त्याचं त्या चित्रावरून नक्की काहीतरी भानगड आहे। मलाही संशयतोय पक्का। गोखले चला कामाला लागा। तुम्ही एस केच्या ऑफिसवर जा आणि मी त्या मेकअप मॅन कृष्णाला शोधून काढतो। पण दामू गावाला गेलाय म्हणे असं? हो मग त्याचा पत्ता शोधून काढा आणि ठोका तार। तुला जशी माझी दया नको होती तशी मला पण तुझी नको होती। पण तू मला जिंकून घेतलंस तस मी देखील तुला जिंकून घ्यायला हवं ना। हे बघ मला मिळालं
नटराज वाट आता तारा दी हिरवी कची तू पोप सची तू हिरवी कची तू पोप सची तू खट्टी मिठी उठांची तू देवा तशी तू सी तू बहरचा बाहुंची तू देवा तशी Thank you.